नमस्कार, आम्ही सारे खवय्ये, कोपवाड वॉचिंग शेजवान चटणी महाराष्ट्रासाठीचा आजच्या भागात मी संकर्षण तुमच्या सगळ्यांचं फार मनापासून स्वागत करतो. मंडळी, मुंबई काय, पुणे काय, नागपूर काय, नाशिक काय, ट्रॅफिक सगळीकडेच वाढलंय की नाही? आणि हल्ली लोकांचा जेवढा वेळ घरात जातो ना, त्याच्यापेक्षा जास्त वेळ ट्रॅफिकमध्ये जातो. मग ट्रॅफिकमध्ये जात असताना वेळ आपल्याला सगळ्यात जास्त डेस्परेटली कशाची गरज भासते? एकतर कधी कधी खूप तहान लागते किंवा कधी कधी खूप भूक लागते, आणि या दोन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आता तहान तर आपण बाटली कॅरी करू शकतो पाण्याची, कधी वाटलं तेव्हा पिऊ शकतो, पण भुकेचं काय करणार? वेळ्यावेळी आपण प्रवास करतो, खायला सगळीकडेच मिळतं असं नाही आहे, पण ह्या सगळ्या ट्रॅफिकमध्ये ठाणे शहरात एक ट्रॅफिक वडापाव मिळतो. गौरव म्हणून एक मुलगा आहे ज्याचा हा वडापावचा व्यवसाय आहे. तो कोण त्याला याच्यामध्ये मदत करतं, किती वर्षांपासून हा सगळा व्यवसाय आहे, हे सगळं आपण जाणून घेऊया, गप्पा मारूया आणि मग त्याच्या घरी जाऊया आणि अप्रतिम असे पदार्थ बघूया. वडापाव, वडापाव सर, वडापाव, वडापाव सर. गौरव तूच ना मित्रा? येस सर. येस, कसा आहेस? हॅलो सर. वा हॅलो, आज मुद्दाम तुझा वडापाव खायसाठी मी सगळ्या प्रेक्षकांना घेऊन आलो आज तुझ्याकडे. मला जरा वडापाव दे आधी, सिग्नल सुटला तर मी उपाशी राहीन. वा, ट्रॅफिक वडापाव, ह्याच्यात काय काय आहे? याच्यामध्ये पाव आहे आणि वडापाव आहे सर. वडा आपल्यामध्ये मिरची आहे, चटणी आहे. बरं, तुम्हाला कंबो दिलं सर, 20 रुपयातला पाणी बॉटल फ्री तुम्हाला. बरं, क्या बात आहे, हे सगळं 20 रुपयात ना? गरम वडापाव तुम्ही खास नक्की आवडेल. बरं, आमचे ड्रायव्हर दादा आहेत, आमचे हे कॅमेरामन दादा आहेत, अजून मला जरा दोन दे आणि पैसे. हा, दोन दे वडापाव. येस, थँक्यू गौरव. थँक्यू सर. बाकी काय? छान ना? उन्हाची काळजी घे, छान तुझा व्यवसाय होऊ दे. आपण आता घरी भेटू, गप्पा मारू आणि पदार्थ खाऊ. बाय. तर गौरव दादाच्या घरी आपण आलेलो आहोत. गौरव दादा, खूप मनापासून तुझं स्वागत. मला जरा आधी सगळ्यांची ओळख करून दे. ती माझी वाईफ आहे, सोनूचं नाव आहे. माझी आई आहे, रंजना नाव आहे मम्मीचं. माझी मोठी मम्मी आहे, लक्ष्मी नाव यांचं. माझी मामी आहे, उषा मामी. आणि माझे रमेश मामा. नमस्कार तुमच्या सगळ्यांचं आजच्या भागामध्ये खूप मनापासून स्वागत. तर ट्रॅफिक सिग्नल मुळात हा वडापाव सेंटर किंवा हे वडापावचा हा व्यवसाय जो सिग्नलवरती जाऊन करावा असं का वाटलं? कारण की स्वतः मी खूप ट्रॅव्हल करायचो, तिकडे मला असं वाटलं की आपण काही अशी युती लावली पाहिजे की लोकांना आपल्याकडनं काही सेवा झाली पाहिजे, म्हणून मी चालू केलं होतं मी ट्रॅफिक वडापाव. आणि त्याचप्रकारे मी ॲक्च्युली माझा एक्सपिरियन्स होता कामाचा, मी ते इथे लावला. मी तिकडनं बॉक्सवर पॅकिंग वगैरे करून त्याच्यामध्ये टिश्यू पेपर, त्यामध्ये चटणी वगैरे, चांगल्या प्रकारचा वडा, चांगल्या क्वालिटीचा पुन्हा आम्ही आमचा वापरतो, ते सर्व घेऊन आम्ही पॅक करून एक कंबो बनवलं, 20 रुपये पाणी बॉटल, ते आम्ही विकायला लागलो. अच्छा, ह्याला किती दिवस झाले? 2 महिने झाले सर. आता 2 महिने. मग याच्या आधी तू काय करायचंस? याच्या आधी एका कंपनीमध्ये कामाला होतो मी, ते पण हॉटेल इंडस्ट्री होती ती, त्यामध्ये मी 10 वर्ष काम केले त्याच लाईनीमध्ये. अच्छा, पण हे जेव्हा पहिल्यांदा डोक्यात आलं गौरव दादा, तेव्हा पहिल्यांदा सांगितलं कोणाला? माझ्या वाईफला, बायकोला. तेव्हा तिची रिॲक्शन काय होती? नाही होणार आहे. नको म्हणाली? का? म्हणजे असं कधी होतच नाही, कोण घेणार नाही बोलते विकत असं. त्याच्यामुळे तिचा विरोध होता? विरोध, आईचा पण विरोध होता. आईचा पण विरोध होता. मग तू काय म्हणत असतं त्याच्यावर? नाही बोललो, मला असं वाटतं की नाही होईल ते, कारण की मला स्वतःला मी स्वतः बघितलंय की आपल्याला मला भूक लागते तर लोकांना भूक लागत असेल. करेक्ट. त्या टायमामध्ये पहिल्यांदा विरोध होता. हो. अजूनही विरोध आहे? नाही, आता नाही, आता मी सपोर्ट करते त्यांना. पहिल्यांदा काय विरोध होता? ऍक्च्युली ना काय ते मल्टीनॅशनल कंपनीमध्ये कामाला होते, फूड इंडस्ट्रीमध्ये, त्यांनी अचानक सोडलं. पण त्यांची एक जिद्द होती, मला म्हणजे पहिल्यापासून माहिती की त्यांना स्वतःचं काहीतरी करायचं आहे. मग ते एकदम डिप्रेशनमध्ये जायला लागले, त्यांना म्हणजे कामामध्ये रुची आहे ना, या पण थोड्याशा विरोधात होत्या. मग आम्ही दोघींनी म्हणलं जाऊ द्या, करतो आता सपोर्ट यांना, काय करायचं आता, आता नोकरीला जाय ना, याला नोकरी करायची. सासूबाईंना कन्व्हिन्स केलं आणि मग हे सगळं सुरू झालं. सुरू झालं. तुमचं लव्ह मॅरेज आहे का? लव्ह मॅरेज आहे. त्या कामाच्या ठिकाणी झाली वाटतं भेट, मला आता बोलण्यावर अंदाज आला. कुणी कुणाला तेव्हा पहिल्यांदा विचारलं? तिने विचारलं? नाही, यांनी. मॅनेजर होतो मी, टीम मेंबर होतो. यांनी सांगितलं, विचारलं. आता ठरवा कुणी कुणाला विचारलं. नाही, यांनी विचारलं. नाही तर भांडा माझ्या समोर. मग आता तू जॉब करतेस? नाही, मी हाऊस वाईफ आहे. आता तू घरी असते? आता माझी 2 वर्षाची मुलगी आहे. किती छान, पण 2 वर्षाचं लेकरू आहे. त्यामुळे तिला टाइम द्यावा लागते, कारण म्हणजे सासू पण सर्व्हिसला आहे आणि हे पण. अच्छा, गौरव दादाची आई पण सर्व्हिस करते. काय करता तुम्ही? मी ठाणा मेंटल हॉस्पिटलला आहे सर्व्हिसला. ठाणा मेंटल हॉस्पिटलला, तिथे काय म्हणून? तिथं सिरी परिचर म्हणून. अच्छा, परिचारिका. जेव्हा मुलांनी हे तुम्हाला सांगितलं की मला सिग्नल वरती मला हे वडापाव विक्री करायचे,
सर मी तर नाहीच म्हणत होते त्याला. म्हटलं नाही रे बाबा हे कशाला, म्हटलं बरं लोकांचे पोरं घेशील, गाडीचा धक्का लागेल, कोण पडेल, एक तर पोरं असे असतात, तू करू नको, एका हे घे दुकान घे किंवा गाडीवरती कर. नाही मला असंच करायचं, तुला पैसे द्यायचे की नाही सांग. तुला पैसे मी देते, माझे पैसे वाया घातले तर मग तुला घराच्या बाहेर काढेल असं म्हणाला होतं. हो बोला काय गौरव दादा, हे आईच खूप खरे बाबा आपली. म्हटलं मी एकदा शून्यातून वर आलेली आहे, मी तेळी तेळी करून पोट मारून पैसा जमावलेला आहे. मग त्यांनी काय केलं, बॉक्स बनवायचे म्हणे मला, पैसे दे. ठीक आहे, दिले पैसे, आणले बॉक्स. मग मला तू हे घेऊन दे, गॅस घेऊन दे, मी घेतला. मग मला तू हे घेऊन दे, मग तुला काय माहिती आहे का काय घ्यायचं याच्यातलं, नाही चल मी येते तुझ्याबरोबर. मग त्याला गॅस घेऊन दिला, कढई, झाऱ्या, जे काय लागतं त्याला वस्तू त्या सगळ्या घेऊन दिला. मला म्हणतो 5 किलो बटाटे भर, मला अजिबात नाही 5 किलो बटाटे भरायचे. पूर्ण गोण आणून टाकले, बेसन आणून दिलं, हे करून दिलं, ठेवला कारागीर. कारागीरने केलं काय, याचे काय वडे गेलेच नाही. किती गेले होते रे? 4 50 वड्यातून 4 वडे. दिवाळीच्या सेकंड डेला आम्ही चालू केलं, बस झालं एवढं एवढं तोंड. म्हणलं मी बोलले होते ना गौरव तुला, बाळा मी असं काय हे धंदे करू नको. नाही नाही बरं ठीक आहे. परत गेला, परत त्याने तेच चाललं, दुसऱ्या दिवशी तेच, तिसऱ्या दिवशी तेच, कारागीर निघून गेला. आता याला कारागीर भेटत नाही, अशीच नाईट होती माझी. सकाळी आले, संध्याकाळी गेली, स्वतःने बटाटे लावले, आपला मसाला दिसायला तयार केला. मग मी वडे बनवले, पिशव्या भरल्या, सगळं पॅकिंग केलं. आला, कोणी वडं बनवले, कोणी वडं बनवले? म्हणजे मी बनवले, मी बनवले रे. तू काय बोला, झालं आता विकले, सगळे वडे विकले. तू घेऊन तर जा ना, विकले तर विकले, नाही तर मी सगळे खाईल, त्याला मी अशी बोलले. मग तो घेऊन गेला, पहिले 50 बनवले, ते सगळे संपले. आई 10 बनव. म्हटलं का रे विकले? म्हणतो हां विकले. माझी भाऊजाई, भावाचा मुलगा, भाऊ, आम्ही पॅकिंग करतो, हा मुलांना देऊन येतो. परत आई 10 बनव, आई 15 बनव, आई 20 बनव, असे 90 वडे बनवले. हां मग ते त्या दिवशी पहिल्या दिवशी गेला, फर्स्ट टाईम गेला. भेटलं 4 दिवस तर काहीच गेलं नाही. म्हटलं का रे बाळा, गेले तुझे वडे? धावी सगळ्यांना खूप आवडले. मग ते त्याला ते काय काय यायला लागलं, मोबाईलमध्ये फीडबॅक यायला लागले. नाही ना मला कुठं येतं काय बनवायला, त्याला काय मी कारागीर ठेवू नाही दिला. किती छान. पण गौरव दादा, तुझ्या व्यवसायामध्ये जी आईचा विरोध होता, आज ती आई हे सगळं करून देते. सर मी खूप धक्के खाल्लेत जीवनामध्ये. खरं सांगू का ताई, तुमच्या चेहऱ्यावरती आहे. खूप धक्के खाल्लेत मी. पहिले तर खूप चांगले होते मिस्टर होते तेव्हा, ते सर्व्हिसला होते. मग नंतर ना मग मिस्टर गेल्याच्या नंतर मग उघड्यावरच पडली. खूप वर्षांनी 2001 याच्या पप्पा गेल्याच्या नंतर 2010 मला नोकरी लागली. 10 वर्ष मी एवढं काढलं की माझ्या मुलांना मी पेच करून चालले. बापरे. एक पेडा जरी कोणी दिला ना मला असं तोंड गोड कर म्हणून, तो मी पदराला बांधून आणायचे माझ्या पोरांना की माझे पोरं खातील, नको मला नाही खायचं म्हणून. मला ते दिवस आठवले ना खूप रडायचे. बापरे काय गोष्ट, एखादा सिनेमा पाहिल्यासारखं वाटतंय मला. आता आपण वळूया पदार्थांकडे. चला मंडळी, ठाण्याच्या सिग्नलवरती आपण ज्या ताईच्या हातचे वडापाव खातो ती ताई आज आपल्यासाठी पदार्थ करणार आहे. हो की निरंजना ताई? काय याचं नाव आहे? याचं नाव डुबुकवडी आहे. माझी आई खूप करायची, काही सण असला किंवा काही भाजीला नाही भेटलं का आम्ही आम्हाला विचारायची आई काय बनव गं पोरीनं, आई डुबुकवडी बनव. खूप सुंदर बनवायची आई पाट्यावरती मसाला वाटून. किती छान आठवण आहे. वा वा. चला डुबुकवडीसाठी लागणारं साहित्य आपण बघूया. बेसन, चिरलेला कांदा, टॅमॅटो, खोबऱ्याचे तुकडे, खडा मसाला, कोथिंबीर, हिंग, आपलं लसूण, हिरवी मिरची, आलं, खसखस मसाला, हळद, मीठ. आता मला सांगताय मसाला म्हणजे हा नेमका कोणता मसाला आहे? हा मसाल्यामध्ये सगळे काही पदार्थ असतात, आमच्या गावचा मसाला आहे हा. याच्यामध्ये सगळं काही असतं. वा, मला ना तो पाहता क्षणी जाणवलं की हा काही असा पॅकेट मधला काढलेला मसाला नाही, घरी बनवतो मसाला, केलेला मसाला आहे. काय काय सगळं म्हणजे काय काय याच्यामध्ये? सगळं जेवढे गरम मसाले तेवढे त्याच्यामध्ये. तुम्ही हे मसाले टाकले बी नाही, नुसतं हे जरी केलं त्याच्यामध्ये तरी पण याला चव येणार. काय कॉन्फिडन्स आहे बघा गावाकडच्या रेसिपीवर. चांगलंय चांगलंय. चला डुबुकोडीसाठी लागणारं साहित्य पाहिले कृती करू. काय करायचं पहिल्यांदा? पहिल्यांदा बेसन घ्यायचं. बरं. हां पुढे थोडं हिंग टाका. हिंग. हां बस. हळद टाका, चवीनुसार मीठ टाका. बर. बस तेल टाका थोडंसं, अर्धा चमचा तेल टाका. बस बस पुरेपुरे बस. हां बस आता हे मिक्स करते. पाणी घालायचं. आता डुबू कोडी म्हणल्यावर पाण्याशिवाय कसं डुबूक होईल, पाणी तर पाहिजेच. ठीक आहे, डुबुकवडीसाठी लागणारं हे जे बेसन आपण घेतलंय त्याचं मिश्रण तयार करून घेऊया. आता तेल टाकायच्या मध्ये मसाला तयार करूया आपण. वा,
टाका बस बस पुरे हां पुरे कांदा टाका पुरे मला आता तुझ्या कामाविषयी पण विचारायला आवडेल ताई बोला ना तू वेड्यांच्या इस्पितळात परिचारिका म्हणून काम करतेस हो प्रत्यक्ष वेड्यांशी सुद्धा तुझा संबंध आहे हो हो होतो ना खूप होतं खूप कठीण असतं खूप कठीण आहे खूप कठीण आहे पण मी एक सांगू जेवढं वेड्यांसह आम्हाला लगाव आहे ना तेवढं शाण्यांसह नाही आहे जेवढे शाणे आपल्याला हे करतील तेवढे वेडे नाही वेड्यांना माया आहे ममता आहे आपलं पण आहे मुलांना सुद्धा आपण पुढच्या मुलाला जरी आपण जन्म देतो तो सुद्धा आपली कदर नाही करत तेवढे ते वेडे माझे करतात याच्यावर नाही काही बोलायला माझ्याकडे काय खोबरं टाका अजून एक एक वेलची टाका खडा मसाला दालचिनी घालू लवंग आणि काळी मिरी बस 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 आणि ही वेलदोडा पुढे अद्रक टाका लसूण टाका मिरची पण हो शेवटला खसखस टाकूया थोडं लाल झाल्यावर हे चला डुबुकवडीसाठी लागणार हे जे मसाल्याचं वाटण आहे ते आता परतून झालं की आम्ही करून घेतो मग आपण वळूया पुढच्या कृतीकडे बॅटर आणि वाटण दोन्ही आपलं तयार आहे काय करूया ताई तेल टाकायचं बर साधारण 3-4 चमचे टाका तेल गरम होईपर्यंत गप्पा मारू मग अशी तू म्हणालीस एक वेळ वेडे आयुष्यात खूप परवडले शहाणे माणसांपेक्षा काय कारण आहे असं म्हणण्याचं एक दिवशी मी अशी बसली होती आणि मला माझ्या झालेलं आहे काय घालू आता हिंग टाका थोडी मसाला टाका कुठला हा जे आपण केलंय ते आता वाटण आहा पुढे टोमॅटो टाका त्याच्यामध्ये मसाला टाका आमचा गावाकडचा मसाला हा हळद टाका थोडी चवीनुसार मीठ थोडं पाणी टाका थोडं पाणी थोडा त्याला झाकण लाव उकळी येऊ द्यायची तर एक 2-3 मिनिटात येईल उकळी ठीक आहे मग 2 मिनिटात उकळी आली की आपण वळूया पुढच्या कृतीकडे उकळी आलेली आहे हे बेसनाचे आहेत ना असे वडे सोडूया हाताने सोडायचे असे सोडायचे हे आपोआप शिजले जातात अच्छा पण त्याला तळायची गरज नाही नाही अजिबात नाही आता झाकण ठेवायची गरज आहे हो झाकण ठेवावं लागेल तरी एक 5 मिनिटं लागतील ना 5 मिनिटं 5 मिनिटात हे अप्रतिम असे डुबुक वडे तयार होतील जेव्हा ते बेसनाचे वडे आपोआप आत छान शिजतील करेक्ट आम्ही हे मस्तपैकी तयार करून घेतो तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती डुबुक वडे करण्यासाठी लागणारे साहित्य बेसन चिरलेला कांदा टोमॅटो खोबऱ्याचे काप अख्खा खडा मसाला कोथिंबीर हिंग हळद लसूण हिरवी मिरची आलं खसखस स्पेशल मसाला आणि मीठ कृती प्रथम एका भांड्यात बेसन हिंग हळद मीठ तेल आणि पाणी घालून सर्व एकत्र करून बेसनाचं मिश्रण तयार करून घ्यावं नंतर फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा घालावा आणि परतून घ्यावा कांदा परतल्यानंतर त्यामध्ये खोबऱ्याचे तुकडे अख्खा खडा मसाला आलं लसूण हिरवी मिरची आणि खसखस घालून सर्व एकत्र परतून घ्यावं परतून घेतलेलं कांदा आणि खोबऱ्याचं मिश्रण मिक्सर मधून वाटून घ्यावं त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये हिंग कांदा खोबऱ्याचं वाटण टोमॅटो स्पेशल मसाला हळद
मीठ आणि पाणी घालून मिश्रण एकत्र करून कढईवर झाकण ठेवून एक उकळी काढावी. उकळी काढलेल्या मिश्रणामध्ये तयार बेसनाच्या मिश्रणाचे वडे बनवून सोडावेत आणि कढईवर झाकण ठेवून वडे शिजवून घ्यावेत आणि सजावट करून डिश सर्व्ह करावी. चला आता वेळ आहे वीकली चॅलेंजची. रंजनाताई, आम्ही ना दर आठवड्यामध्ये सहभाग घेणाऱ्या ताईंमध्ये एक चॅलेंज घेतो. हा आठवड्याचा पहिला दिवस आहे आणि या आठवड्याचं चॅलेंज आहे, तुला दिलं जाईल 2 मिनिटांचा वेळ. त्या वेळेमध्ये तुला जास्तीत जास्त लसणाच्या पाकळ्या सोलून ह्याच्यात ठेवायच्या. आठवड्याभराच्या या चॅलेंजमध्ये जी ताई विजेती होते तिला चला हवाई उद्याचं चित्रीकरण प्रत्यक्ष बघायची संधी मिळते. तर हे सरप्राईज किंवा हे बक्षीस तुला मिळू शकतं जर तू 2 मिनिटात जास्तीत जास्त पाकळ्या सोडल्या तर. क्लिअर आहे? चला वेळ सेट करू. चला 3, 2, 1 स्टार्ट. लसणाच्या पाकळीवरती थोडाही त्याचा पाला नाही राहिला पाहिजे. 2 पाकळ्या झालेल्या आहेत, फार छान. 4 झालेले आहेत. ताई 20 सेकंद बाकी आहेत, पटकन. 5, 4, 3, 2, 1 वेळ संपली आहे. आणि रंजनाताईंनी अतिशय स्वच्छ पद्धतीने 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11 गोळा केल्यास. थँक्यू सो मच रंजनाताई, मी तुझा खूप मनापासून आभारी आहे की या चॅलेंजमध्ये तू सहभागी झाली. आता या आठवड्यामध्ये ज्या कुठल्या ताई सहभागी होणार आहेत त्या सगळ्यांना ह्याच्यापेक्षा जास्त पाकळ्या सोलायला लागतील. पण पुढच्या भागात नेमकी कोणती ताई सहभागी होणार हे निवडण्याचा मानसुद्धा आपण रंजनाताईला देणार आहोत. यातनं एक चिठ्ठी. ओके, आता मी तुला सांगतो ही चिठ्ठी उघडण्यापूर्वी आम्हाला जे काही ईमेल्स येतात, पत्र येतात, त्या सगळ्या नावांची आम्ही ही चिठ्ठ्यांची एक गोळाबेरीज करतो आणि त्यातनं पुढच्या ताईंची निवड होते. आणि पुढच्या भागात सहभागी होणाऱ्या ताईंचं नाव आहे काव्या बोंबले. घरोघरी खवय्येगिरी करत आम्ही येतोय तुझ्या घरी आणि हे चॅलेंज घेऊन सुद्धा. रंजनाताई थँक्यू सो मच, तुला खूप शुभेच्छा. आता आपण वळूया पुढच्या पदार्थाकडे. आता आपण दुसरा पदार्थ बघू. काय या पदार्थाचं नाव आहे? शेंगदाणा खोबरं पोळी. चला लागणारं साहित्य बघू. खोबऱ्याचा केस, कणिक मळलेली, दाण्याचा कूट, गूळ, तीळ, वेलायची पावडर, तिळकूट आणि मीठ. पहिल्यांदा आपण काय करूया, दाण्याचं कूट घेऊया. मग खोबरं टाका, तीळ, कूट टाका. तिळाचं कूट हे कूट मला वाटतं भाजून केलं आहे ना. आता काय? गूळ टाका सर, चवीनुसार मीठ टाका. आता काय? वेलची पावडर टाका सर. आता मी हाताने मिक्स करेल. हे मिक्सर मध्ये करायचंय का बाई? हो सगळं मिक्सर मध्ये करायचं, पण गूळ किसून घ्यायचं असतं. ठीक आहे, म्हणजे आधी हाताने शक्य तितकं मिक्स करायचं. आता काय पुढे? आता मी पोळी लाटून दाखवेल तुम्हाला. घ्या मला तुमचाला. वा, तेलावरती ही छान शेंगदाणा खोबरं पोळी खमंग आम्ही भाजून घेत आहोत. एका बाजूने तर झालेली आहे, हो की नाही? फॅन्टॅस्टिक. दुसऱ्या बाजूने आम्ही ती छान भाजून घेतो. तोवर तुम्ही लिहून घ्या शेंगदाणा खोबरं पोळीसाठी लागणारं साहित्य आणि कृती. शेंगदाणा खोबरं पोळी करण्यासाठी लागणारं साहित्य: खोबऱ्याचा किस, शेंगदाण्याचा कूट, वेलची पूड, मळलेली कणिक, गूळ, पांढरे तीळ, तिळाचा कूट आणि मीठ. कृती: प्रथम एका भांड्यात शेंगदाण्याचा कूट, खोबऱ्याचा किस, पांढरे तीळ, तिळाचा कूट, गूळ, मीठ आणि वेलची पावडर घालून सर्व एकत्र करून मिक्सर मधून बारीक करून घ्यावं. नंतर मळलेल्या गव्हाच्या पिठाची पारी करून त्यामध्ये शेंगदाण्याचं बारीक केलेलं मिश्रण घालावं आणि पारीच्या कडा बंद करून त्याची पोळी लाटून घ्यावी. नंतर फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यावर तयार शेंगदाणा खोबरं पोळी खरपूस भाजून घ्यावी आणि सर्व्ह करावी. ट्रॅफिक वडापाव हा एक आगळा वेगळा वडापावचा एक व्यवसाय सुरू करणारा गौरव दादा, जो ठाण्यामध्ये व्यवसाय करतो सिग्नलवरती, त्याच्या घरी आज आपण इथे आलो आणि फार छान वाटलं तुम्हाला कुटुंबियांना भेटून. धन्यवाद. आणि फार कौतुक वाटलं की तुम्ही आपापसात इतके छान राहता, असे छान आनंदात राहा. थँक्यू रंजनाताई. झी मराठीकडनं ताई तुझ्यासाठी ही प्रेमाची भेटवस्तू आहे. धन्यवाद. असं म्हणतात ताई की गृहिणीसाठी किंवा महिलेसाठी कौतुक हा सुद्धा एक दागिना आहे. दागिना आम्ही तुझ्यासाठी आणला आहे जो झी मराठीकडनं, जो कौतुक रूपी दागिना आहे, तर हा तुझ्यासाठी. टाळ्या. वा, फारच छान. आणि त्याचा एवढा छान वडापावचा व्यवसाय आहे, तो सगळ्यांना आवडतोय, त्याची चव तुझ्या हातची आहे. आज माझ्यासाठी पण एवढे छान चविष्ट पदार्थ केले म्हणून झी मराठीकडनं हा सन्मान. वा, धन्यवाद आणि खूप शुभेच्छा. थँक्यू.
वाह, गौरवदाराच्या घरी आज आपण इथे आलो, सगळ्यांची भेट झाली, काकूनी केलेले दोन्ही पदार्थ आपल्या समोर आहेत, आता आपण ते खाऊया. पण त्याआधी मला परत एकदा आजच्या भागातून तुम्हाला सांगायचं आहे, तुम्ही कितीही गरीब असा, तुम्ही कितीही श्रीमंत असा, तुम्ही स्वप्न मोठी बघा, तुम्ही स्वप्न छोटी बघा, तुमच्या आयुष्यात तुम्हाला दोनच गोष्टी पुढे नेऊ शकतात, एक तर नवीन गोष्टींचा असलेला ध्यास आणि घरातल्या मोठ्या लोकांचं असलेलं पाठबळ. बरोबर की नाही? ह्याच गोष्टींच्या बळावरती माणूस यशस्वी होऊ शकतो आणि तेच आज या घरात आपल्याला पाहायला मिळालं. याचा अर्थ यांच्यातली ही नाती आपापसात फार स्ट्रॉंग आहेत आणि म्हणून आपण नेहमी असं म्हणतो की घरोघरी जाऊन चाखूया नवनवीन पदार्थ आणि घराघरातल्या नात्यांना देऊया नव्याने अर्थ. असं म्हणत आजच्या भागात इथे थांबूया, परत भेटूया पुढच्या भागात. पण तोपर्यंत एक प्रेमाचा सल्ला, हे असे चांगले पदार्थ, चविष्ट पदार्थ घरी नक्की ट्राय करा. मस्त का आणि स्वस्त राहा पाहत आपल्या झी मराठीवरती. आम्ही सारे खवय्ये, कोप वॉर्ड वॉचिंग, शेजवान चटणी, महाराष्ट्राचा ठेचा. बाय. Have it.